बेळगुंदी तालुका बेळगाव येथे आज दिनांक 18/10/2021 रोजी आमच्या भागाचे आमदार सौ लक्ष्मीताई हेबाळकर यांच्या प्रयत्नातून बेळगुंदी SC कॉलनीला श्री कै जगज्योती जगजीवनराव सामुदायिक भवन मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही आमचे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सौ हेमा सुभाष हादगल त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बाळाराम रामू लोहार PDO अश्विनी मॅडम त्याचप्रमाणे आमच्या गल्लीतील वडीलधार मंडळी तरुण मंडळी आणि आमच्या या भागाची केबल हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडण्यात आला. आम्हाला भूमिपूजनाच्या या निमित्तानं सांगायला आनंद पण होतोय आणि दुःख पण होतंय. या पश्चिम भागामध्ये बेळगाव तालुका पश्चिम भागामध्ये आमचा समाज हातावरच्या बोटावरती मोजणाऱ्या आकड्यामुळे समाज असून या समाजावरती ज्या इतर लोकांचे अन्याय गुंडाचार बंडाचार होत असतात याच्याकडे या सीमा भागामध्ये आम्हा गोरगरिबांना न्याय देण्यासाठी दाता कुणीही झालेला नाही. त्याकरिता झाली इथंच एक समोर तुम्ही एक भवन बघताय. माननीय माजी आमदार संजयदादा पाटील यांच्या कालावधीमध्ये भवन मंजूर झालेलं होतं, अर्धवट परिस्थितीमध्ये पडलेलं आहे. ते अद्याप पूर्ण व्हायला तयार नाही. याला विचार करण्यासाठी, त्याची विकास करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी समाज कल्याण, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत या सगळ्या ऑफिसच्या पायऱ्या जरी आम्ही झिजवल्या तरी सुद्धा आमच्याकडे कुणीही बघायला तयार नाही. परंतु गेली 2 वर्ष झाली, आत्ता जे पाया खुदाई समारंभ आम्ही केला गेला हे सुद्धा 2 वर्ष झाली मंजूर होऊन आणि त्याला आता वेळ आली आजची. हे असं का घडत आहे तर खरोखरच आमच्या या समाजावरती, आमच्या या समाजांच्या प्रत्येक व्यक्तीवरती विकासाची ज्योत न येता कष्टाची ज्योत म्हणजे काळोख दाखवायला याच्याकडं इथून पुढे सुद्धा आमच्यावरती जो अन्याय घडत आहे या समाजाला कोणत्याही प्रकारची विचारणा विकास विचारण्याची अधिकाऱ्यांनी
किंवा गाव लेवलला कोणत्याही व्यक्तीचा विचार न होता या पद्धतीने जो अन्याय घडत आहे। आता गेल्या 4 महिन्यामध्ये सरकार पोड असलेली जमीन वाडवडलारजीत आम्ही करत आहोत, ती कसत आहोत, त्याच्यामध्ये पीक होतं आणि ते पीक सुद्धा या सुवर्णाने 18/6/2021 ला एकदा नांगरट केले, त्याच्यानंतर 30/8/2021 ला पण पिकावरती नांगर भरवले। असं असताना सुद्धा आत्ता 2 दिवस झाले शिल्लक असलेलं पीक सुद्धा बकऱ्यांना चरवायला लावले, हे असं घडत चाललं आहे। मग आम्ही या लोकशाहीच्या कालावधीमध्ये भारताच्या लोकशाहीच्या घटनेमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य त्याला लोकशाही म्हणतात। प्रत्येकाला हक आहे, प्रत्येकाला विचारण्याचा अधिकार आहे। हे असंच घडत असताना एखाद्या मूठभर खडे असलेल्या समाजावरती जर अन्याय घडत असेल, त्या अन्यायाला माननीय जिल्हाधिकारी, माननीय तहसीलदार, AC अथवा आमच्या या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, समाज कल्याण मंत्री यांना सगळ्यांना आम्ही निवेदनाद्वारे कागदपत्र केलेले आहेत, परंतु अद्याप आमच्यावरती कुणाचाही विचार न होता आम्हाला रस्त्यावरती आणून ठेवलेले आहेत। त्या निमित्तानं तरीसुद्धा स्वतःच्या स्वबळावरती आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही देवाकडे एवढंच मागतो आहे, देवा आम्हाला सुख दे, शक्ती दे, राबून खाण्याची हिम्मत आहे ती हिम्मत आम्ही या जमिनीशी एकनिष्ठ करतो, घेतो। अशा पद्धतीने आज पण अधिकाऱ्यांच्या पाठीशी लागून समाज कल्याण अधिकारी, AC ऑफिस, MLA यांच्या पाठीशी लागून हा भवन पाया खुदाईचा समारंभ आज आम्ही करत आहोत। आणि त्या दृष्टिकोनातून इथून पुढे जे होणारे अन्याय आहेत झालेले अन्याय विचार करण्यासाठी इथून पुढे तरी सरकारनं या तालुक्यातील प्रतिनिधी व्यक्तीनं विचार करावा अशी या पाया खुदाईच्या निमित्तानं विनंती करत आहे।